शहाजीराजांच्या मृत्यूनंतर रघुनाथ हनुमंते व्यंकोजींचा तंजावरचा कारभारी म्हणून काम पाहत होते. इतिहासकार जदुनाथ सरकारांच्या मतानुसार रघुनाथ पंतांनी सरकारी पैशांचा दुरुपयोग केला, त्यामुळे व्यंकोजी राजांनी त्यांच्याकडे हिशोब मागितल्यानंतर त्यांना अपमान वाटून ते छत्रपती शिवाजी महाराजांना दक्षिण दिग्विजय मोहिमेवेळी मिळाले. शिवाजीराजांसोबत ते भागानगरला गेले होते. शिवाजीराजांनी कर्नाटकात जिंकलेल्या प्रदेशाची जबाबदारी रघुनाथ हनुमंते आणि हंबीरराव मोहिते यांच्याकडे सोपवली होती. जिंदीचा प्रदेश आणि किल्ला जिंकल्यानंतर राजांनी रघुनाथ पंत हनुमंते यांना जिंजीचा साहेब सुभा सांभाळण्यास दिला, तसेच त्यांना मुजुमदारी देऊन 1,00,000 बक्षीस दिले. शिवाजीराजांनी रघुनाथ पंतांना मराठीचा राजव्यवहार कोश लिहिण्यास सांगितला. रघुनाथ पंत हनुमंते यांनी तो धुंडीराज व्यास यांच्याकडून करवून घेतला. राजकोशाचा खरा कर्ता हा धुंडीराज व्यास आहे, पण रघुनाथांनी राजकोशाचे श्रेय आपणास मिळावे यासाठी धुंडीराज यांना भरपूर द्रव्य देऊन राजकोशात ठिकठिकाणी आपली स्तुती करायला लावून त्याचा कर्ता आपणच आहे असे भासवले आहे. जनार्दन पंत हे रघुनाथ पंतांचे भाऊ होते. शिवाजी महाराजांनी कर्नाटकात जिंकलेल्या कोप्पळ तसेच जिंजी या भागाची जबाबदारी रघुनाथ पंत हनुमंते यांना दिली होती. त्यांच्या हाताखाली जिंजी प्रदेशाचा सुभेदार म्हणून जनार्दन पंत काम पाहत होते. याचबरोबर ते स्वराज्याचे सुमंत म्हणूनही काम पाहत होते. छत्रपती संभाजीराजांनी आपल्या विरोधात कटकारस्थान केल्यामुळे जनार्दन पंत हनुमंते, मोरोपंत पिंगळे, फर्जंद, अण्णाजी दत्तो, बाळाजी आवजी, सोमाजी दत्तो यांना कैदेत टाकले होते. संभाजीराजांनी इसवी सन 16 जानेवारी 1681 रोजी रायगड येथे विधिवत राज्याभिषेक करून घेतला. त्यावेळी त्यांनी मोठ्या उदार मनाने या कैद्यांना माफ केले होते, पण काही दिवसांनी रायगडावर संभाजीराजांविरुद्ध आणखी एक कट उघडकीस आल्याने त्यांनी अण्णाजी दत्तो, बाळाजी आवजी, सोमाजी दत्तो आणि हिरोजी फर्जंद यांना किल्ले सुधागड च्या परिसरात हत्तीच्या पायाखाली देऊन ठार मारले. जनार्दन पंतांचा मृत्यू इसवी सन 28 जून 1683 रोजी कैदेतच झाला.